सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया. आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीचे औचित्य साधत आमदार आशुतोष काळे यांच्या संकल्पनातून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने रविवारी कोपरगाव शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आदर्श शिंदे नाईट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने महाराष्ट्राचे लाडके महागायक आदर्श शिंदे यांच्या गाण्याचे सूर घुमणार आहेत अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला भीमसैनिकांना ओड लागते भीमगीतांच्या कार्यक्रमाची. यावर्षी कोपरगाव मतदारसंघातील असंख्य भीमसैनिकांची आमदार आशुतोष काळे यांच्याकडे मागणी होती की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे लाडके महागायक संगीतकार आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करावा. तमाम भीमसैनिकांची मागणी लक्षात घेऊन आमदार आशुतोष काळे यांनी यावर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करून ही देखील मागणी पूर्ण केली आहे. श्रीरामपूर शहरात अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या 2 आरोपींना 5,32,000 रुपयांचा मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय व शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांनी अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. नेवासा तालुक्यातील जळके बुद्रुक येथील पोलीस पाटील अशोक कुंड याने दारूच्या नशेत गावातील एकावर लोखंडी हत्याराने सपासप वार करत जखमी केले. मध्यस्थी गेलेल्या जखमीच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात पाटील पुंड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील एका तरुणाने 7वीत शिकणाऱ्या शालेय विद्यार्थिनीला फूस लावून पळून नेल्याची घटना घडली. पोलिसांनी संबंधित मुलीवर शुक्रवारी मध्यरात्री अंबरनाथ येथून ताब्यात घेतले असून मुलीला पळवणारा रोहित संजय राक्षी या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान संबंधित मुलीची मेडिकल करून कुटुंबियांना स्वाधीन करण्यात आलंय. महावितरण कंपनीच्या संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील पॉवर हाऊसमध्ये शनिवारी दुपारी 3:45 सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. संगमनेर परिषदेच्या अग्निशमक बंबाद्वारे पाणी मारून ही आग आटोक्यात आणली आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांती यांचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. संगमनेर तालुक्यातील राजापूर गावाच्या शिवारात गावठी हातबट्टी दारू निर्मित करणाऱ्या अड्ड्यावर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली. यात रसायन व गावठी दारू नष्ट केली गेली. या प्रकरणी रात्री उशिरा एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अलका काशीनाथ जाधव असं गुन्हा दाखल झालेल्या महिलेचं नाव आहे. पालम टाकळी येथील उपकेंद्रात 10वीच्या परीक्षेवेळी काही टुकार तरुणांनी परीक्षा केंद्रात धुडगूस घालत शिक्षकांना धमकावून परीक्षार्थींना कॉपी पुरवण्यात अत्यंत गंभीर प्रकार केला. यावेळी तेथील पर्यवेक्षक म्हणून काम करत असलेल्या एका शिक्षकालाही अतिशय उद्धटपणे वागणूक देत अरेवारीची भाषा करून मारण्याची धमकी देण्यात आली. या गंभीर घटनेची योग्य ती चौकशी करण्यासाठी बालमटाकळी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर यांनी शुक्रवारी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. श्रीगोंदा तालुक्यातून जाणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात असलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. दीपक उर्फ दुष्यंत बाळासाहेब एकशिंगे असं मयत तरुणाचं नाव आहे. मयत दीपक हा वीजपंप चालू करण्यासाठी घरून मोटरसायकल व भीम नदी पात्राकडे गेला होता. तेथून नदी पात्रालगतच्या भारावरून परतत असताना त्याचा तोल गेल्यानं तो नदी पात्रात असलेला खोल खड्ड्यात पडला. मागील 2ही पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांना खासदार करण्यात कोपरगाव मतदारसंघाचा नेहमीच मोठा वाटा राहिला आहे. 2014 55,000 व 2019 देखील 40,000 मताधिक्य कोपरगाव मतदारसंघातील मतदारांनी दिले आहे. ही परंपरा यावेळी देखील अबाधित राहणार असून कोपरगाव मतदारसंघातून खासदार सदाशिव लोखंडे यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून देणार असल्याची ग्वाही आमदार आशुतोष काळे यांनी दिली. श्री क्षेत्र देवगड येथे किसन गरीब बाबांच्या पुण्यस्थिती सोहळा काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वाटप करून पार पडला. यंदा उत्सव काळात देवगडला प्रथम 125 पायी दिंड्याचे आगमन झाले. देवगड संस्थेच्या वतीने या दिंड्याचे स्वागत करण्यात आले. प्रकाश नंदगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर तब्बल 25,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।